नमस्कार शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो केंद्र सरकारने सप्टेंबर रोजी निर्यात बंदी केली होती त्यावेळी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या केंद्रातील व राज्यातील भाजपाचे अनेक नेते ही निर्यात बंदी तात्पुरत्या स्वरूपाची असून लवकरच कांद्याची निर्यात खुली केली जाईल अशा स्वरूपाच्या वित्तवाहिनीच्या माध्यमातून देत होते सरकारने मात्र निर्यात बंदीवरच न थांबता परदेशातून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला व तेवढेही पैसे पुरेसे तेवढेही पुरेसे नव्हते की काय कांदा व्यापार साठा मर्यादाची आठ घालून कांद्याचे दड पाडण्याचे काम करत राहिले कांद्याची निर्यात बंदी कांद्याची निर्यात बंदी केली त्या दिवशी लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे मोजक्या वाहनांना चार हजार रुपये दर मिळाला होता परंतु त्या दिवशी कांद्याचे सरासरी एकतीसशे रुपये इतकेच होते कांद्याची टंचाई व वाढलेल्या तराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचे पाऊल उचलले आहे असे सांगण्यात आले त्यानंतर कांद्याचे भावात थोडीशी उसळी आल्यानंतर पुढे मात्र सातत्याने कांद्याचे बाजारभाव कमी होत असून कांद्याला सरासरी पंधराशे रुपये क्विंटल असा दर मिळाला आहे पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील लाखो कांदा उत्पादक केंद्र सरकारने तात्काळ निर्यातबंदी हटावी अशी मागणी असताना सरकार मात्र निर्यातबंदी हटवणे तर दूरच परदेशी आयात कांदा करण्यासाठी सवलती एकतीस जानेवारी दोन हजार एकवीस पर्यंत मुदतवाढ दिली आहे कांदा उत्पादकांची मागणी बंदी हटवणे ही असताना सरकारने मात्र आयात कांद्यासाठी सवलती देण्याचे मुदत वाढवण्याचा निर्णय घेतल्याने महाराष्ट्रातील कांदा उत्पादकासाठी मोठी संतापाची लाट येणाऱ्या काही दिवसामध्ये केंद्र सरकारच्या निर्णयाविरुद्ध विरोधात राज्यभर उग्र आंदोलन होतील असा इशारा महाराष्ट्र कांद्याचे का, रा, महाराष्ट्र राज्य कांदा उत, उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भरत डिगोळे यांनी दिला आहे